नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम पूर्व, पूर्व चाचणी इयत्ता सातवी विशेष सामान्य विज्ञान ही पूर्व चाचणी आहे वीस गुणांसाठी ही चाचणी कृतीपत्रिका एक ते सोळावरती आधारित आहे आजच्या व्हिडिओमध्ये या चाचणी परीक्षेचा आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत पहा त्या सूचना व्यवस्थित वाचा आणि नंतर आपण उत्तर पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला नावे लिहा हा प्रश्न आहे चार गुणांसाठी एक एक करून बघूयात प्रश्न पहिला घड्याळातील काट्यांची गती कोणती आपल्याला नाव सांगायचंय घड्याळातील काट्याची गती वर्तुळाकार गती आपल्याला सांगता येईल दुसरा आकडा त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य कोणते आपल्याला नाव सांगायचंय मेलॅनिन त्यानंतर तिसरा आकडा यंत्राद्वारा लावलेले बल त्याचं नाव आपल्याला सांगायचंय यांत्रिक बल आणि चौथा आकडा पोषक तत्वे पोषक तत्वे कोणकोणते त्याचे उदाहरण आपल्याला द्यायचे आहेत कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ यानंतर आपण बघूयात प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा हा प्रश्न आहे चार गुणांसाठी पहिला आकडा बघूयात चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये आकर्षण असते आठवते का बघा या दोन पर्याय दिलेत आपल्याला सजातीय किंवा विजातीय योग्य उत्तर काय तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते दुसरा आकडा बघा निकेल हा धातू टिंबटिंब तिम्ब आहे चुंबकीय आहे का अचुंबकीय आहे तर निकेल हा धातू चुंबकीय आहे तिसरा आकडा सोने चांदी या धातूंच्या तारा काढल्या जातात धातूच्या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात दोन ऑप्शन दिलेत आपल्याला वर्धनीयता किंवा तन्यता आठवते का बघायचं उत्तर काय तन्यता धातूंच्या ज्या तारा काढल्या जातात त्याला काय म्हणतात तन्यता त्यानंतर चौथा आकडा जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना टिंबटिंब पदार्थ म्हणतात प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांना ऑप्शन बघा काय दिलेत प्राणीजन्य पदार्थ किंवा वनस्पतीजन्य पदार्थ मला वाटतं कॉमन सेन्सचा भाग आहे जे प्राण्यांपासून पदार्थ मिळतात त्याला आपण काय म्हणणार प्राणीजन्य पदार्थ ठीक आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आमच्यात वेगळा कोण ते ओळखा आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि त्यासाठी एक गुण आहे पहिला आकडं बघा आंबा वड हरभरा ताड आणि आपल्याला वेगळं कोणतं हे सांगायचंय वेगळ्यातलं काय सांगता येईल हरभरा प आंब्याचं किंवा वडाचं किंवा ताड्याचं जे झाड आहे ते खूप उंच असतं परंतु हरभऱ्याचं झाड जे आहे ते छोटं आहे त्यानंतर दुसरा आकडा आहे त्यानंतर दुसरा आकडा आहे तांबे सोने लोह आणि लाकूड यातला वेगळं आहे मला वाटतं नक्कीच आपल्याला कळायला असेल यामध्ये सोने तांबे आणि लोह हे धातू आहेत तर लाकूड हा अधातू आहे म्हणून वेगळा आहे प्रश्न चौथा बघूयात पुढचा खालील उदाहरणांमध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा हा प्रश्न आहे तीन गुणांसाठी अतिशय सोपा प्रश्न आहे पहा याचे पर्याय आपल्याला कंसात दिलेले आहेत प्रकाश ऊर्जा उष्णता ऊर्जा ध्वनी ऊर्जा आणि ऊर्जा आपण एक एक करून प्रश्न बघूयात त्यामध्ये ए मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडा गेला आता खिडक्याच्या काचांना तडा केव्हा जातो तर मोठ्या आवाजामुळे म्हणजे ध्वनी ऊर्जा असेल त्यानंतर बघूयात बी सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात वनस्पती अन्न तयार करतात कशा सहाय्यानं सूर्यप्रकाशाच्या म्हणजे उत्तर काय येईल प्रकाश ऊर्जा त्यानंतर सी खेळण्याला चावी देऊन सोडले असता खेळणे चालायला लागते खेळणे चालायला लागते पण जी चावी दिलेली आहे त्यात कुठली ऊर्जा आहे स्थितीज ऊर्जा पुढचा प्रश्न बघा प्रश्न पाचवा पाण्याची बचत होण्यासाठी तू कोणते उपाय करशील हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी पाणी वाचवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल बघा नेमकं आपण जे रोज करतो तेच आपल्याला लिहायचं आहे तर पाण्याच्या बचतीसाठी मी आंघोळ शॉवरने करणं बंद करेन आणि त्याऐवजी बादलीचा वापर करेन आई भाज्या धुण्यासाठी जे पाणी वापरते ते त्यानंतर ते पाणी मी झाडांना टाकेन आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही कामासाठी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची मी काळजी घेईन पुढचा प्रश्न सहावा खालील पदार्थातून कोणते जीवनसत्व मिळते आणि त्या जीवनसत्वाभावी कोणता विकार होतो आपल्याला विचारलेला आहे याला गुण आहेत दोन मला वाटतं मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल हे आकृत्या किंवा फोटो जे दे दिलेले आहेत हे कशाचे आहेत तर आवळा आणि लिंबू आवळा आणि लिंबू याच्यात कोणतं जीवनसत्व असतं तर आवळा आणि लिंबू या पदार्थामधून आपल्याला क जीवनसत्व मिळतं आणि क जीवनसत्व कशासाठी आवश्यक आहे जर समजा नाही मिळालं तर काय होते हे आपण बघूयात क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्भी गलग्रंथी सुजणे जखमा लवकर बऱ्या न होणे यासारखे आजार होतात पुढचा आपण सातवा प्रश्न बघूयात रेशीय एक समान गती व रेशीय असमान गती यामधील उदाहरणासह फरक स्पष्ट करा बघा आपल्याला रेशीय एक समान गती आणि रेशीय असमान गती याचा उदाहरणाच्या आधारे आपल्याला फरक सांगायचा आहे यासाठी पहिल्यांदा मी इथं एका बाजूला रेषीय एक समान गती असं लिहितो आणि दुसऱ्या बाजूला रेषीय असमान गती दोन्हीत काय फरक आहेत बघूयात पहा रेषीय एक समान गती म्हणजे काय तर एक कालावधीत एका सरळ रेषेत जाण्या जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असं म्हणतात उदाहरणार्थ सैनिकांच्या संचलनाची गती त्यानंतर दुसरं बघूयात आपण रेशीय असमान गती शब्द सांगतोय पा असमान म्हणजे ज्याच्यामध्ये गती सारखी नाही एक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेल्या अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असं म्हणतात उदाहरणार्थ मुलीची गती म्हणजे एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी चालते त्यावेळेस गती बदलली जाते पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूयात आठवा तुमच्या मित्राला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील ते लिही हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी काय लिहिता येईल बघा आपल्या मित्राला जर पोळलं किंवा भाजलं तर आपण काय करू त्यासाठी तर मित्राच्या हाताला जर भाजलं असेल तर मी त्याचा हात नळाच्या खाली दोन तीन मिनिटे ठेवायला सांगेन आणि त्यानंतर ती जखम किंवा पोळेल जागा पुसून घेईन आणि त्यावरती क्रीम लावेन मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आजची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असतील माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल